तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि मुलुख महाराष्ट्रमध्ये। आज आपल्याला करायचं आहे महामंथन। महामंथन समाजातल्या एका महत्त्वाच्या विषयाच्या बद्दल। हा विषय आहे मुस्लिम समाजातल्या तरुणांबद्दलचा। मुस्लिम समाजातल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय आपला सर्वांगीण विकास होणार नाही, हे वक्तव्य नाना पाटेकर यांचं, आणि त्यानंतर एका नव्या चर्चेला तोंड फुटलंय। खरोखरच आज समाजात या तरुणांना संधी उपलब्ध आहे का? ती संधी घेण्याची त्यांची, मुस्लिम तरुणांची इच्छा आहे का? का मुस्लिम समाजातला तरुण आज अनेक वेगवेगळ्या मार्गाला भरकटलेला दिसतोय? त्याच्या मागची नेमकं कारणं काय आहेत? आणि आज मुस्लिम समाजामधल्या समाजसेवकांची, त्याच्या नवा विचार अंगीकारणाऱ्या अशा विचारवंतांची, याच्याबद्दलची नेमकी भूमिका काय आहे, त्याच्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत, या सगळ्यांचा ओहापोह आपल्याला आजच्या या विशेष कार्यक्रमातून करायचा आहे पुढचा अर्धा तास। मुस्लिम तरुणांच्या दशा आणि दिशेच्या संदर्भातली ही चर्चा आपण का करतोय, त्याला कारण आहे। ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी या संदर्भात व्यक्त केलेलं मत। नाना पाटेकर यांनी आज या संदर्भात आपले भूमिका मांडताना नेमकं काय म्हटलेलं आहे आपण जाणून घेऊ। तेव्हा नाना पाटेकर यांनी केलेल्या या मोठ्या वक्तव्याच्या नंतर मुस्लिम समाजातल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नेमकं काय करायला हवं? मुस्लिम समाजातले तरुण मुख्य प्रवाहात खरंच नाही आहेत का? नसतील तर त्याच्या मागची कारणं काय? अशा अनेक प्रश्नांना सध्या वाचा फोटली आहे आणि त्याच्यावर आपण बोलणार आहोत, पण त्याआधी ऐकूयात नाना पाटेकर नेमकं काय म्हणाले। सगळेजण तुम्ही मेनस्ट्रीममध्ये यायला पाहिजे, मग कुठली जात धर्म पंथ हा नसता, सगळ्यांनी एकत्र येऊन केलं पाहिजे। मला तू मुसलमान नाही वाटत, मला तू दलित वाटत नाही, मला तू हिंदू वाटत नाही, मला मराठा वाटत नाही, मला तू माणूस वाटतोस। आणि सगळ्यांनी एकत्र मिळून आपण हे करायला पाहिजे आणि करू शकतो। हे काही एवढं छोटं काम उदाहरण म्हणून, पण करू शकतो की आपण मुसलमान मुलांना तुम्ही मेनस्ट्रीममध्ये आणायला पाहिजे, सगळं त्यांना हे आपलं वाटायला पाहिजे। तिथलेच आहेत की कुठनं आले ते, परदेशाहून आले का, अफगाणिस्तानहून आले का, ते इथलेच आहेत। कधीतरी एक चार पिढ्या मागे कन्वर्ट झालेले असतील,